मला असं सांगायचंय की म्या गावजेवण नाही घालू शकत. म्हणजे हे 13वा उत्तर कार्य काय बी नाही? असं कर्ज काढून गावजेवण घालण्यापरीस ते न केलेलंच बरं. तू बी ध्यानात ठेव, 13 दिवस तुझे चौदावा दिवस मात्र. जिथे आत्म्याला उपाशी ठेवून मेलेल्या आत्म्याला भरपेट द्यायचं. ही कशी रे परंपरा? तुमचं गाव, तुमची परंपरा आणि तुमच्या सोबतीची गरज नाही. प्रणय तेलंग दिग्दर्शित परंपरा हा सिनेमा 26 एप्रिलपासून सर्वत्र प्रदर्शित झालाय. हा सिनेमा आपण का पाहावा ते जाणून घ्या या व्हिडिओमध्ये. लोक कुठे पोहोचले, काळ कुठे गेलाय आणि तुम्ही 13वा घाला, मग मासिक कर्म, गण, वर्षसाध, अहो माणूस काय काय करत. तुझं वागणं बरोबर आहे. चित्रपट पाहण्याचं मुख्य कारण म्हणजे चित्रपटाचं शीर्षक. पूर्वजांनी निर्माण केलेल्या परंपरा आणि त्या परंपरा निभावताना नेमकं काय घडतं हे या चित्रपटात पाहायला मिळतं. कथानकाची सुरुवात एका छोट्याशा खेडेगावात होते. गावात एखाद्या व्यक्तीचं 13वं म्हणजे गावकऱ्यांसाठी मेजवानी असते. ऐपत नसतानाही 13व्याला महाभोजन देणं ही गावची परंपरा आहे. जर या परंपरेविरुद्ध कोणी गेलं तर त्यांना वाळीत टाकलं जातं आणि आपण वाळीत टाकले जाऊ या भीतीने सर्वजण या परंपरेचं पालन करतात. तिलकं बोलतोस तू? कळतंय मला. कळतं रे, पण वळत नाही त्याचं तर दुःख आहे. असं राजाराम उद्या तू परवा मिया. गावात शिरप्या आणि त्याची पत्नी, त्याचा मुलगा आणि त्याचे वडील सुखाने नांदत असतात. कबाड कष्ट करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात. एक दिवस शिरप्याच्या वडिलांचं निधन होतं. वडिलांच्या निधनानंतर शिरप्याला आधार देण्याऐवजी 13व्याच्या महाभोजनासाठी शिरप्यावर दबाव आणला जातो. आता शिरप्या आणि त्याची पत्नी या दबावाला बळी पडणार की या परंपरेला विरोध करणार हे जाणून घेण्यासाठी चित्रपट अवश्य पाहावा लागेल. अभिनेते मिलिंद शिंदे यांनी साकारलेल्या शिरप्या आणि पत्नीच्या भूमिकेतील अभिनेत्री वीणा जामकर यांच्या अभिनयाचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. यासोबतच अरुण कदम यांनी साकारलेला खलनायक आणि चित्रपटातील सावकार शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. चित्रपटातील गाणी देखील कथानकाला साजिशी अशीच आहेत. तर तुम्ही हा सिनेमा पाहण्यासाठी किती उत्सुक आहात ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा अल्ट्रा मराठी बज. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.